महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये रोजंदारीवर संदेशवाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कित्येक वर्ष झालं तरी त्यांना कायमस्वरूपी केलं नाही. सरकारी सेवकांच्या कोणत्याही सेवा अद्याप त्यांना मिळालेल्या नाहीत. त्या सेवा मिळाव्यात तसेच कामात कायमस्वरूपी करावा अशा मागण्या घेऊन कर्मचारी संघटनेने आमरण उपोषण सुरू केलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. कित्येक वर्ष सेवा करूनही कामात कायमस्वरूपी केले जात नाही. या संदर्भात अनेक वेळा आंदोलने केली, पत्रव्यवहार करूनही कामगारांच्या मागण्यांची शासन दरबारी दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचारी आता आमरण उपोषण करण्यास उतरले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील आणि वेळप्रसंगी आत्मदहन करू असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिलाय. महाराष्ट्र ग्रामीण बँक रोजंदारी संदेशवाहकाच्या कामगारांच्या विषयी आज बँक ऑफ महाराष्ट्र मंडळ लोकमंडळ पुणे या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणासाठी 216 लोक या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. आमच्या प्रमुख मागण्या कामगारांना 1993 पासून ते ह्या सेवेमध्ये आहेत आणि अद्यापपर्यंत त्यांना परमनंट त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही. त्यानंतर कुठल्याही कामगारांचा PF कपात होत नाही. त्यानंतर त्यांचा विषय जो आहे 1 ऑगस्ट 2017 जो पगार त्यांच्या अकाउंटवर जमा व्हायचा तोही त्या ठिकाणी आज रोजी जमा होत नाही. ती पण आमची एक त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे.